सुलतान यांच्याबद्दल अपमानजनक व्यक्त करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी श्रामपूर येथील गांधी पुतळ्याजवळ बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दक्षिण भारतातल्या स्त्रियांना कमरेच्या वरती वस्त्र परिधान करण्यास मज्जाव केलेला होता आणि कायदा जणू काही कायदाच केलेला होता. पिढ्यानपिढ्यात ती व्यवस्था त्या ठिकाणी होती. कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची सून, कोणाची मुलगी असते तरीही त्यांना, त्या स्त्रियांना अर्धनग्न राहावं लागत होतं. ही क्रूर प्रथा, ही अब्रूचे झेंडवडे काढणारी प्रथा, चाल पद्धत हजरत टिपू सुलतान यांनी आपल्या संस्थानामध्ये बंद केली आणि स्त्रियांना कमरेच्या वरती वस्त्र परिधान करण्यास परवानगी दिली. खरं तर समस्त महिलांना न्याय देणारा हा टिपू सुलतान होता आणि पेशवे हे महिलांचे झेंडवडे काढत होते, आबरू लुटत होते. महिलांच्या आबरूचं रक्षण करणाऱ्या या टिपू सुलतान बादशाबद्दल, हजरत टिपू सुलतानबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गैरउद्गार काढले, अपशब्द वापरले. आम्ही भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा या संघटनांच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा जाहीर धिक्कार करत आहोत, निषेध करत आहोत. हजरत टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा बहुजन विरोधी नव्हते. त्यांनी 156 मंदिरांना मदत केली, अनेक मंदिरे मठ वाचविण्यासाठी त्यांनी मदत केली. तसेच महिलांवरील अनेक जाचक अटीतून महिलांची मुक्तता करून त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देणारा एकमेव राजा अशी ओळख असणारा राजा म्हणजेच हजरत टिपू सुलतान. तसेच इंग्रजांविरुद्ध लढणारे थोर स्वतंत्र सेनानी व पहिले मिसाईल मॅन इंग्रजांविरुद्ध लढताना त्यांनी शहीद होणे पसंत केले. अशा महान भारत मातेच्या वीर सुपुत्र हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल अपमानजनक व द्वेषपूर्ण असे खोटे विधान करून राज्यातील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. और हम पुलिस स्टेशन में इसके निवेदन देंगे और उन पर कड़क से कड़क कार्रवाई करने का हम उनको बोलेंगे. यावेळी शिंदे सर, संतोष गायकवाड, प्रमोद शेळके, राजू लोंढे, आर एम धनवटे, चौदंते साहेब, हमीद शेख, नादिल मकदुमी, साजिदभाई मिर्झा, फिरोज खान आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन केदार, श्रीरामपूर.